करता हीच मागून मित्रहो, महाकवी कालिदास कृत मेघदूत या काव्याचं मराठी नाट्य रूपांतर आणि हे संगीत नाट्य नृत्य याचा अनोखा मिलाप म्हणजे अपूर्व मेघदूत. याचं वैशिष्ट्य असं की दृष्टी क्षीणतेपासून दृष्टीहीनतेपर्यंत सर्व प्रकार या कॅटेगरीत मोडणाऱ्या सगळ्या व्यक्ती ह्या यातल्या कलाकार होत्या. ह्या मागे एका व्यक्तीची खूप मोठी तपश्चर्या दडलेली आहे. हा चमत्कार ज्यांनी घडवून आणला ते श्री स्वागत थोरात सर आज आपल्या भेटीला आलेले. सरांची थोडीशी ओळख करून देणं आवश्यक वाटतं मला.
कारण त्यांचं स्वतःचं जे करिअर आहे ते खूप व्हेरीड आपण ज्याला म्हणू तसं आहे. त्यांचं लहानपण गेलं चंद्रपूरच्या जंगलात निसर्गाच्या सान्निध्यात. जन्मजात संवेदनशीलतेचं लेणं घेऊन आलेले स्वागत सर पण प्रस्थापित पद्धतीनुसार त्यांनी कॉलेजचं शिक्षणच घेतलं नाही. अहमदनगरमध्ये 40 लोकांना घेऊन त्यांनी स्वतःचा इंटिरियर डिझायनरचा व्यवसाय सुरू केला. त्याचवेळी आर्म्ड कोर सेंटर म्हणून जे आहे नगरमध्ये तिथे युद्धभूमीची त्रिमितीय प्रतिकृती 3D मॉडेल्स तयार करण्याचं काम सरांनी केलं. आणि याच काळात नगरमध्ये ते रंगकर्मी सदाशिव अमरापूरकरांच्या सहवासात आले आणि त्यांना नाटकाचं वेड लागलं. वेड लागणं म्हणजे काय तर स्टेज झाडण्यापासून नाटकाची संहिता लिहिण्यापर्यंत सर्व प्रकारची कामं त्यांनी केली. स्पॉटलाईट देणं, नेपथ्य, वेशभूषा, सगळ्या प्रकारची कामं नाटकाशी संबंधित जी आहेत ती स्वागत सरांनी केली. ह्याच्याही पुढे जाऊन हे नाटकाचं वेड इतकं वाढलं की 88 अंध कलाकारांना घेऊन स्वातंत्र्याची यशोगाथा ही एकांकिका त्यांनी बसवली आणि या एकांकिकेनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेलं. हे पहिलं मराठी नाटक आहे. ब्रेल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे श्री स्वागत थोरात सर त्यांनी कुठल्याही शासकीय अनुदानाशिवाय ब्रेल लिपीत अंधांसाठी नियतकालिकं सुरू केली आणि माहितीची आणि ज्ञानाची द्वारं खुली केली. स्वतःची वन्यजीवांविषयी असलेली आवडही त्यांनी त्याचवेळी जोपासली. भारतातील 52 राष्ट्रीय उद्यानं आणि 320 अभयारण्यांना भेटी देऊन त्यांनी 4 लाखापेक्षा जास्त छायाचित्र आणि 400 जास्त व्हिडिओ फिल्म्स या वन्यजीवनावर आधारित तयार केलेल्या आहेत. एकाच वेळी अनेक स्तरांवर काम करणाऱ्या स्वागतजींना नाट्यगौरव पुरस्कार, लुई ब्रेल पुरस्कार, रियल हिरोज पुरस्कार अशा आणि राजीव गांधी पुरस्कार अशा अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित झालेलं आहे केलेलं आहे. तर स्वागत सर, आपलं हार्दिक स्वागत. स्वागत. मी आत्ता आम्ही सगळ्यांनी हे अपूर्व मेघदूताची ती 5 मिनिटं आपण सर्वांना त्याचं एक चव मिळावी झलक दाखवली. आपण संपूर्ण कार्यक्रम किती वेळाचा आहे स्वागत? तो 2 तास 10 मिनिटांचं नाटक आहे, 2 अंकी. बरोबर. 19 कलाकार आहे. 19 कलाकार हे नाटक बसवण्यासाठी नाही, उभं करण्यासाठी किती वेळ लागला तुला? ज्योतिताई म्हणाल्या तसा हा चमत्कार नाही आहे. ह्याच्या मागे खूप प्रचंड मोठी मेहनत होती. म्हणजे मला आत्ता बघताना जे जाणवलं की तो जो पुष्पमालांचा सीन होता त्याच्यामध्ये कुणाचंही पाऊल न चुकणं, प्रत्येकाने तिथेच जाऊन ती माला हातात घेणं आणि हे सगळं बघताना आम्हाला असं वाटणं की हे डोळस आहेत. हे साधायला त्या तपश्चर्येचे टप्पे काय काय होते? आम्ही पूर्ण 80 दिवस तालमी केल्या. 80 दिवस? पण त्या तालमी सलग नव्हत्या. माझी तालीम घेण्याची पद्धतच अशी आहे की आठवड्यातनं 4 दिवस मी कुठल्याही नाटकाच्या तालमी घेतो, उरलेले 3 दिवस कलाकारांना त्यांची वैयक्तिक कामं करण्यासाठी मोकळीक दिलेली असते. बरोबर. असे आठवड्याला 4 दिवस ह्या पद्धतीने आम्ही 80 दिवस तालमी केल्या आणि दिवसाचे रोज 5 ते 6 तास. हे ना मेजरमेंट कसं केलं मुवमेंट्सचं? हे हा मेजरमेंटचा प्रकार नाही आहे. कारण तो मुद्दा आत्ताच सांगतो, कारण मी तो पुढे सांगणार होतो की कुठलंही नाटक बसवताना आपल्याकडे सर्वमान्य 2 पद्धती असतात. काही दिग्दर्शक सगळं करून दाखवतात आणि त्यांचा त्या दृष्टीने आग्रह असतो की प्रत्येक कलाकाराने त्याप्रमाणे ते करावं. म्हणजे मास्टर असतात ते, काल जितेंद्र म्हणाला तसं, घे असंच कर तसं. किंवा काही दिग्दर्शक असे आहेत विजया मेहतांसारखे, त्या कधीही जागच्या हलत नाहीत, त्या काहीही करून दाखवत नाहीत, त्या कलाकारांना भूमिका समजावून सांगतात आणि त्यांच्याकडून काढून घेतात. तिथं त्यांना एक जमेची बाजू असते की त्यांच्याकडे काम करणारे सगळेच तयारीचे कलावंत असतात.
तर मला ह्या दोन्ही पद्धती कुठली एक पद्धत वापरून उपयोग नव्हता. म्हणजे स्वातंत्र्याची यशोगाथापासून ते आत्तापर्यंत माझी वेगळी शैली तयार होत गेली की ह्या दोन्हींचं मिश्रण करून. आता मला एक सांग की शिकवताना आणि शिकताना मुळामध्ये दृष्टी हा फार महत्त्वाचा भाग आहे. हो. आणि तोच इथं नाही, म्हणजे त्यांच्या बाजूने नाही, तुझ्या बाजूने आहे. नाही, आपण हीच एक मोठी चूक करत असतो. बर. की दृष्टी ही महत्त्वाची आहेच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, परंतु त्यावेळी आपण एक गोष्ट विसरत असतो की दृष्टी हे केवळ एकच ज्ञानेंद्रिय नाही ना. हां. आपली इतर ज्ञानेंद्रिय सक्षम आहेत आणि ह्या पद्धतीमध्ये मी त्यांना तेच शिकवतो की इतर ज्ञानेंद्रियांचा सक्षमतेने वापर करून काय करता येत. म्हणजे एक प्रतिकूलता आहे पण चार अनुकूलता आहे, म्हणून एका प्रतिकूलते करून पूर्ण अनुकूलतेकडे जाण्याचा हा प्रवास आहे. बर. पण आता मला अगदी उदाहरण घेऊन सांगा की आता समजा ही सगळी आकृती बंद होते, कॉम्पोजिशन्स होते, हे त्यांना तू कसं शिकवलंस? मला वाटतं त्याच्यावर व्हिडिओ पण आहे तुमचा एक. हा, शिकवणी कशी, तालमींचा एक छोटासा व्हिडिओ बघूया ना आपण. इथे स्पर्शांनी गोष्टी मी सांगतोय, त्यांना हातवारे शिकवावे लागतात, त्यांना गेस्चर्स हालचाली शिकवावे लागतात, आणि त्या सगळ्या स्पर्शाने की मी ते हातवारे करणार, मग ते माझ्या हाताला स्पर्श करणार आणि त्याप्रमाणे ते करत जाणार, अशी ही सगळी पद्धत आहे. की डान्सच्या वेळी सुद्धा कशा पद्धतीने हात कुठपर्यंत गेला पाहिजे ते तुम्ही स्पर्शाने दाखवणार. होय. म्हणजे कोरिओग्राफी पण तुम्ही? कोरिओग्राफी करण ही आमची कोरिओग्राफी सामूहिक होती. हात कुठपर्यंत आला पाहिजे, कसा हलला पाहिजे, बोटांची रचना कशी हवी, बघायचं कसं, बघायचं कुठे, कुठल्या दिशेने बघायचं. क्या बात है की वा, स्पर्शाने शिकवण, स्पर्शाने आणि समजावून सांगून, समजावून जिथी भूमिका काय आहे आणि त्या ह्याचा त्या प्रत्येक कृतीचा अर्थ काय आहे आणि ते प्रेक्षकांना पाहताना प्रेक्षकांना काय जाणवलं पाहिजे. बर. वा, प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने तू शिकवत गोष्ट अशा पद्धतीने. मला आठवतंय ती जी यक्षिणीचं काम करणारी कलाकार होती ती कराटे चॅम्पियन आहे आणि तुम्ही तिला नाच शिकवला. ही टॉम्बॉय पद्धतीची होती, तिने जीन्स शिवाय कधी काही वापरलं नव्हतं, ती ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे. तर यक्षिणीची भूमिका करण्यासाठी तिला स्त्रीत्व म्हणजे काय, लाजणं म्हणजे काय, स्त्री कशी चालते, ह्या सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागल्या आणि ती इतकी बदलली आहे की स्त्री सुलभ लज्जा काय असते, इतर भावना काय असतात. नाही तर ती तिच्या गल्लीतली दादा होती अशी. काय रे, असा तिचा ॲटिट्यूड असायचा. त्याच्यामध्ये म्हणजे यक्षिणीची कांडी तुझ्याकडे होती. नक्कीच. त्यातला अद्वैत मराठे जो कालिदासाची भूमिका करतो तो पूर्ण अंध आहे आणि तो ऑटिस्टिक सुद्धा आहे, स्वमग्न आहे तो. तर त्याला मी सांगितलं की अद्वैत तुला आता एका कुशीवर झोपायचं आहे. तर तो मला म्हणाला, सर कुशीवर झोपणं म्हणजे काय? तर मी तिथे कुशीवर झोपून दाखवलं. मग त्यांनी माझ्या संपूर्ण शरीरावर हात फिरवला आणि मग तो तसा झोपला आणि तो झोपल्यानंतर तो उठेच ना आणि मला म्हणाला, सर हे असं झोपतात हे मला माहितीच नव्हतं, मी आजवर कधीही कुशीवर झोपलेलो नव्हतो, मी नेहमी पाठीवर असं झोपायचो, तर मी थोड्या वेळ असं झोपू का? म्हणालो, का रे, खूप छान वाटतं सर. त्याच अद्वैतला वृद्ध कालिदासाच्या भूमिकेमध्ये दुःखी भावना आणायच्या होत्या, तर मी त्याला सांगितलं की ये, इथे तुझं दुःख दिसलं पाहिजे प्रेक्षकांना. पूर्ण अंध दिसत नाहीये
अद्वैत मला म्हणाला, सर दुःख म्हणजे काय हेच मला माहिती नाही हो, मला माझ्या घरच्यांनी इतक्या सुखात ठेवलेलं आहे, दुःख म्हणजे मला काही माहितीच नाही, मग आता त्याला दुःख शिकवायचं कसं? म्हणलं, तुझ्या आयुष्यामध्ये अशी कुठली घटना घडलीस का की जेव्हा तू रडलास, तुला वाईट वाटलं? तो म्हणाला, आजोबा गेले ना तेव्हा मी रडलो, तुम्हाला अरे तेच दुःख आहे. म्हणजे इथपासून ह्या सगळ्या गोष्टी ह्या कलाकारांना आम्ही शिकवत होतो. सर, अपूर्व मेघदूतचा प्रयोग मी स्वतः पाहिलेला आहे, इथे मुद्दाम नमूद करावं असं वाटतं. हा जो अद्वैत मराठे ज्याच्याबद्दल सर बोलले, त्याची संपूर्ण संस्कृत संहिता, संस्कृत श्लोक याच्यातले मेघदूत म्हटले हे मुखोद्गत आहेत. घडाघडा घडाघडा तो म्हणतो. आपल्याला वाटावं मागणं डबिंग करतायत का, तसं नाही केलेलं, ते प्रत्यक्ष स्टेजवर म्हणतात. ह्यातल्या प्रत्येक कलाकाराचे संवाद त्यांनी पाठ केलेले आहेत, आणि मोठे 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 15-15 मिनिटांच्या सोलोलुकीज वगैरे त्यांनी पाठ केलेले. आम्ही कुठेही रेकॉर्डेड संवाद वापरलेले नाही आहेत. बर, आत्ता सुदैवाने त्यातील काही कलाकार आपल्याबरोबर आहेत, निर्माते आहेत, रश्मी पांढरे आलेले आहेत. आरती जी हार घेते आणि नेऊन देते, आणि उत्कृष्ट नर्तिका आहे. बर, एस पी कॉलेजला लास्ट इयरला आहे, टी वायला ती. आणि दृष्टी क्षिंटेचे इतके विभिन्न प्रकार आहे. आरतीला तिच्या ह्या हाताच्या अंतराच्या पलीकडचं काही दिसत नाही, धूसर दिसतं. ती वाचू शकत नाही, सगळा अभ्यास ऐकून करते. गौरव आलेला आहे, यक्ष गौरव घायले, यक्षाची मुख्य भूमिका करणारा हा कलाकार. याचं वैशिष्ट्य असं आहे की खूप पाठांतर आहे त्याचं. म्हणजे सगळे व्यावसायिक कलाकारसुद्धा थक्क होतात त्याचं पाठांतर पाहून ऐकून. गौरव CA फायनल करतो आहे. कॉर्पोरेशन बँकेमध्ये तो नुकताच ऑफिस मॅनेजर म्हणून जॉईन झालेला आहे. गौरवचं फायनल झालं CAचं की तो भारतातला चौथी अंध व्यक्ती असेल जिने CA केलेला आहे. ही सगळी स्पेशल मुलं तुझ्या आयुष्यात कशी आली? त्याची सुरुवात झाली 1993 साली. 1993 सालापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मित्रपरिवारामध्ये कोणीही अंध व्यक्ती नव्हती. 91 साली नगर सोडून मी पुण्यात आलो, आणि जो टर्निंग पॉईंट जो आपण म्हणतो तसा माझ्या आयुष्यामध्ये आला 93 साली. माझी आणि बालचित्रवाणीचे निर्माते ज्योतिराम कदम यांची भेट झाली एका कार्यक्रमात, आणि ते मला म्हणाले की उद्या मला आमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटा बालचित्रवाणीमध्ये. दुसऱ्या दिवशी मी त्यांना बालचित्रवाणीमध्ये जाऊन भेटलो, आणि पुण्यामध्ये मला तो एक मोठा धक्का होता की त्यांनी मला एक प्रस्ताव मांडला माझ्यासमोर की आम्ही एक माहितीपट तयार करतो आहे, त्याची पटकथा आणि संवाद तुम्ही लिहा. बरं, आदल्या दिवशी ओळख झालेली, दुसऱ्या दिवशी त्यांनी पटकथा आणि संवाद लिहिण्याचं काम मला दिलं. खूप मोठा आनंद होता, कारण त्या काळामध्ये पुण्यामध्ये मी काम शोधत होतो, स्ट्रगलिंग आयुष्य चालू होतं, आणि एक मोठी संधी समोर आलेली. बरं, तर मी त्यांना विचारलं की माहितीपटाचा विषय काय, तर ते म्हणाले की अंध विद्यार्थ्यांची शिक्षण पद्धती. ओ, आणि मी हादरलो, कारण मी तोपर्यंत अंध व्यक्ती जवळून सुद्धा पाहिलेली नव्हती. आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीवर जर माहितीपट पटकथा लिहायची तर त्याचा मला आधी अभ्यास करायला पाहिजे. करेक्ट. आणि मी थोडासा प्रतिकूल मनस्थितीत गेलो की अरे ही जबाबदारी आपल्याला झेपेल की नाही, म्हणून मी ती टाळण्यासाठी त्यांना म्हणलो की मला ह्याचा अभ्यास करावा लागेल. ज्योतिराम कदम म्हणाले करा, म्हणून त्याला वेळ लागेल. किती वेळ लागेल त्यांनी विचारलं. मी म्हणालो 2 महिने थांबतो आम्ही. हा दुसरा धक्का. बालचित्रवाणीसारखी संस्था माझ्यासारख्या एखाद्या नवख्या लेखकासाठी किंवा कलावंतासाठी 2 महिने थांबायला तयार होती. ते म्हणाले आम्ही थांबतो. मी त्यांना म्हणालो पण हा अभ्यास कुठे करू, मी काहीच माहिती नाही ना.
त्यांनी एका कागदावर मला दोन्ही शाळांचे पत्ते दिले पुण्यातल्या, कोथरूड आणि कोरेगावच्या अंधशाळांचे. त्यांनी तिथूनच माझ्यासमोर फोन लावला की उद्यापासून हे स्वागत तुमच्याकडे येतील, आपल्याला माहितीपट करायचं आहे, त्यांना सगळी माहिती द्या. बरं, दुसऱ्या दिवशीपासून मी पुण्यातल्या दोन्ही अंधशाळांमध्ये जायला सुरुवात केली. आपल्याकडे शिक्षण पद्धतीचं प्रमाणीकरण झालेलं आहे, कुठल्या पद्धतीच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवायचं, तसंच अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीचं सुद्धा प्रमाणीकरण झालेलं आहे. पहिल्या दोन दिवसामध्ये मला तो विषय कळला की त्यांना कुठले विषय शिकवतात, कसे शिकवतात. परंतु त्या अंधशाळांमध्ये वावरताना, त्या मुलांबरोबर बोलताना माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. आता प्रश्न निर्माण होणं हाच खरं म्हणजे आपल्या शिक्षणाचा मुख्य हेतू असतो, की तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालं व्हायला पाहिजेत. तसं माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की विजेचे दिवे गेले की आपण पटकन दुसरा ऊर्जेचा स्रोत शोधत असतो, मेणबत्ती लाव, कंदील लाव, जो असेल उपलब्ध तो. इथे तर ही मुलं कायम डोळ्यासमोर अंधार घेऊन वावरत आहेत, तर ते त्याला कसं सामोरे जातात. आणि एवढं सगळं असताना सहजतेने हसतमुखाने कसं जगतात, काय त्यांची मानसिकता तयार होत असेल, की त्याच्या मागची त्यांची मानसिक प्रेरणा काय, ह्याचं उत्तर मला हवं होतं. आणि मला असं वाटत होतं की त्याशिवाय मी तो विषय लिहू शकणार नाही. बरं, माझं गाडं तिथं अडकलं. मी त्या मुलांना प्रश्न विचारले की अरे तू हे असं कसं, त्यांना ते सांगता येत नव्हतं. छोटी छोटी मुलं शाळेतली. मी शिक्षकांना विचारला, 16 वर्ष अंधशाळेमध्ये काम करणारे शिक्षक आम्हाला म्हणाले आम्ही हा विचारच केला नाही. आम्ही त्यांना शिकवतोय पद्धतीप्रमाणे आणि ते शिकतायत, मोठे होत आहेत, पण हा हे डोक्यातच नाही आमच्या. मग ह्या प्रश्नाचं उत्तर मला कोण देणार, अस्वस्थ झालं खूप. बरं, आणि मग ते उत्तर शोधल्याशिवाय मला पुढे जाता येत नव्हतं. मग मी अंधशाळेतून रूममध्ये, माझी खोली होती पौड रोडला, तिथे आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस स्वतः डोळ्याला पट्टी बांधून वावरायला सुरुवात केली. बरं, रूममध्ये आलो की डोळ्याला पट्टी बांधायची आणि दुसऱ्या दिवशी बाहेर पडतानाच डोळ्यावरची पट्टी काढायची. हे 2-3 दिवसानंतर मी पट्टी बांधणंसुद्धा सोडून दिलं. डोळे मिटून सगळे व्यवहार करायचे, जेवण, आंघोळ, दाढी करणं, कपडे बदलणं. फक्त वाचायचं असेल, तेव्हा मोबाईल फार नव्हते, त्यामुळे तो प्रश्नच येत नव्हता मोबाईलचा, की पटकन आपल्याला मोबाईल बघायचा असतो ना, त्यामुळे मला ते सोपं गेलं. सगळी प्रतिकूलताच तू स्वतः अनुभवलीस. पूर्ण पूर्ण हो. आणि मग मला माझ्या शरीराची नव्याने ओळख झाली. वा. आणि मग मला असं जाणवायला लागलं की आपले बाकीचे जे ज्ञानेंद्रिय आहेत ते ह्या प्रतिकूलतेवर मात करून अनुकूल होण्यासाठी ते स्वतः तयार होत आहेत. आपण असं म्हणतो की देवाने एक दिलं नाही तर तो दुसरं पॉवरफुल देतो, हे साफ झूठ आहे. देव वगैरे काही देत नसतो. म्हणजे माझा देव आहे ह्याच्यावरच विश्वास नाही, तरीही ज्यांचा आहे त्यांनाही मी सांगतो की देवाने जर द्यायचंच असतं तर डोळेच दिले असते ना, बाकीचे कशाला पॉवरफुल दिले असते. त्यामुळे तसं तो काही देत नसतो. ह्या बाकीच्या ज्ञानेंद्रियांचा सक्षमतेने वापर करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. आणि मग माझी ज्ञानेंद्रिय काय काय टिपायला लागले, माझे कान वेगवेगळे आवाज टिपायला लागले. किती वेगवेगळे आवाज, वर्तमानपत्राचा आवाज वेगळा असतो, वहीच्या पानाचा आवाज वेगळा असतो, पुस्तकाच्या पानाचा आवाज वेगळा असतो. वहीचं कोरं पान जर आपण उलटलं त्याचा आवाज वेगळा असतो, आणि लिहिलेल्या वहीच्या पानाचा सुद्धा आवाज वेगळा असतो. इतके सूक्ष्म फरक जाणून घेण्याची क्षमता आपल्या इंद्रियांमध्ये आहेत. वेगवेगळे गंध, प्रत्येक वस्तूला गंध असतो, कापडाला गंध असतो, प्रत्येक वस्तूला ते गंध
जाणून घ्यायला मी शिकलो, म्हणजे माझे ज्ञानेंद्रिय शिकत गेले. म्हणजे ह्याचा आवाज वेगवेगळा असतो. स्वतःवरतीच हा सगळा प्रयोग करत गेलास. हो, काय काय म्हणजे आता एक तर इंद्रियांची शक्ती गवसली. होय. हां, वेगवेगळ्या तऱ्हेच्या जाणीवा तुला मिळायला लागल्या. आपण ऑरा किंवा प्रभाव असं म्हणतो, प्रत्येकाचं स्वतःचं एक अवकाश असतं, ज्याला आपल्याकडे प्रभाव म्हणतात किंवा ऑरा म्हणतात. ते प्रत्येकाचं असतं. ते सुद्धा कोणी जर छेदून गेलं त्याची सुद्धा जाणीव आपल्याला होत असते. आणि ही जाणीव स्त्रियांना जास्त असते. स्त्रियांना पाठीमागून सुद्धा कोणी जर बघत असेल तर ते जाणवतं. कारण तो ती जी ज्ञानेंद्रिय शक्ती आहे त्याचा तो हे आहे. ह्या सगळ्या अनुभवाचा वापर करून उत्तर काय मिळालं? हां, हे सगळं शिकल्या जाणून घेतल्यानंतर मी मला नव्याने ओळखायला लागलो. ओके, पहिली गोष्ट. पहिली गोष्ट आणि मला माझ्या मर्यादा, मर्यादांची सुद्धा काय मर्यादा आहे त्याची जाणीव झाली. त्याची पूर्ण जाणीव झाली. आणि मी काय काय करू शकतो, आणि मी जर हे करू शकत असेल तर एखादी अंध व्यक्ती काय काय करू शकते हे मी शिकलो. आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये झाला. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. त्यावेळी त्या डॉक्युमेंटरीचं नाव काय होतं सर? त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तो माहितीपट लिहिला मी, आणि त्याला मी नाव दिलं काळोखातील चांदणे. काळोखातील चांदणे. आणि तो माहितीपट खूप गाजला. बरं, आता मला सांग, चित्रपट तर बनला जो माहितीपट होता तो, ह्याच्या आधी आपण ऐकलं की सदाशिव अमरापूरकर, नगर, ह्या सगळ्यामुळं तू नाटक नावाचं एक वेड तुला लागलं. नाटक आणि हे तू कसं जोडलंस? हां, तो माहितीपट तयार झाला 93 साली. आणि त्यानंतर तेव्हा मी पुण्यामध्ये नागपूरच्या जनवाद ह्या वृत्तपत्राचा ब्युरो चीफ होतो. पूर्ण पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे होतं. त्यामुळे दौरे असायचे, राजकीय प्रेस कॉन्फरन्स असायच्या, व्यावसायिक प्रेस कॉन्फरन्स असायच्या. ह्या सगळ्या व्यापातून अंधशाळांशी फक्त त्या भागात गेलं की त्या मुलांना जाऊन भेटणं एवढाच संपर्क होत होता, पुढे काहीही होत नव्हतं. 96 साली शांता शेळकेंचं अंधही नावाचं एक पुस्तक आहे. हेलन केलरच्या आत्मचरित्राचं त्यांनी ते मराठी भाषांतर केलेलं आहे. ते माझ्या वाचनात आलं आणि मला असं वाटलं की हे आपण ह्या मुलांना वाचून दाखवूयात. पण माझ्यातला दिग्दर्शक असा जागा झाला की हे नुसतंच वाचून दाखवण्यापेक्षा ह्याचं जर नभोनाट्यात रूपांतर केलं तर ते जास्त एकटा माणूस 1.5 तास पुस्तक वाचतोय कंटाळवाणं होऊ शकेल. तर मी त्याचं शांताबाई तेव्हा पुण्यात राहत होत्या, त्यांना फोन केला आणि फोनवरूनच त्यांची परवानगी मागितली की मला असं असं करायचं आहे आणि मला हे अंधशाळेतल्या विद्यार्थ्यांना ऐकवायचं आहे. त्यांना आनंद झाला, त्यांनी परवानगी दिली, त्याचं रूपांतर केलं आणि मी आणि माझे 6 डोळस कलाकार, खरं तर ते आधीच ती संहिता घेऊन मी आकाशवाणीकडे गेलो. त्यांनी त्याला नकार दिला. दोन गोष्टी होत्या की मी कोण माहिती नव्हतं, आपल्याकडे नावाजलेले कलावंत पाहिजे असतात. आणि त्यांनी शांतपणे नाही म्हणून सांगितलं. मग हे आता हे मुलांपर्यंत पोचवायचं कसं, तर ह्याचे लाईव्ह शो करूयात असं ठरवलं. आणि मी आणि माझे 6 कलाकार आम्ही त्याच्या तालमीत सुरू केल्या. आम्ही 6 जणं वेगवेगळी 28 भूमिकांचे आवाज काढायचो. त्याला एक पार्श्वसंगीताची जोड दिली. त्याच्यामध्ये 400 विविध आवाज आम्ही पार्श्वसंगीताचे वापरले होते. ती वातावरण निर्मिती होण्यासाठी ऐकणार आहेत सगळे, समोरचा ऑडियन्स ऐकणार आहे. आणि त्याचा पहिला प्रयोग आम्ही 17 जून 1997 कोथरूडच्या मुलींच्या शाळेमध्ये केला. 1.5 तास त्या मुली शांतपणे ऐकत होत्या आणि आम्हाला कळत नव्हतं की हे त्यांना आवडत आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. पण त्या शांतपणे ऐकत होत्या, कोणी चुळबुळ करत नव्हत्या, म्हणजे त्यांना ते पोहोचतंय. हा अनुभवाचा तो कार्यक्रम संपला आणि त्यातल्या 5-6 मुली धावत आल्या आणि म्हणाल्या, स्वागत सर, आमचं असं काहीतरी बसवा जे आम्हाला इतरांपुढे सादर करता येईल. हो,
आणि प्रत्येक माणसामध्ये एक कलावंत असतो आणि त्यांची ती भावना मी जाणू शकलो कारण लहानपणापासून मला नाटकाची खूप आवड होती. परंतु मला कधीही रंगभूमीवर प्रत्यक्ष रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली नाही. त्याला दोन कारणं होती. एक तर माझा रंग, आपल्याकडे नाटकाचे नायक म्हणजे गोरे गोमटे असेच असले पाहिजेत असा पूर्वापासूनचा प्रभात होता. आणि माझी भाषा, चंद्रपूर, काष्टी, राशीन अशा खेडेगावात गेलेल्या सगळं बालपण, विदर्भातल्या हिंदीचा प्रभाव, त्यामुळे माझी भाषा प्रमाण भाषेपेक्षा अशुद्ध होती. म्हणजे शुद्ध अशुद्ध असे शब्द न वापरता प्रमाण भाषेपेक्षा भिन्न होती. त्यामुळे ती संधी मला कधीच मिळाली नाही. आणि मी मुळात चित्रकार असल्यामुळे मग बाकीची कामं माझ्या वाट्याला यायची. रंगरंगोटी सेट करणं असं शाळेमध्ये ही कामं ती मी आनंदाने करत होतो. कुठेतरी त्या नाटकाशी आपण जोडला जातोय. जेव्हा पहिल्यांदा आमरापूरकरांच्या ग्रुपमध्ये मी गेलो, माझा मित्र उल्हास कुलकर्णी तो मला घेऊन गेला आणि तात्याला म्हणाला, आम्ही आमरापूरकरांना तात्या म्हणायचं, की तात्या ह्याला नाटकात यायचं आहे. आमरापूरकरांनी माझ्याकडे पाहिलं, विचारलं नाव, म्हणलं स्वागत, पूर्ण नाव सांग, म्हणलं स्वागत थोरात. उद्यापासून तालमीच्या आधी 15 मिनटं यायचं आणि तालमीचा हॉल झाडून काढायचा. दुसऱ्या दिवशीपासून रोज मी तालमीचा हॉल झाडून काढायला सुरुवात केली. झाडायचं आणि नंतर एका कोपऱ्यात बसून तालीम पाहायची. तालीम पाहता पाहता स्केचेस करत बसायचं. स्केचेसला संधी मिळत होती ना, की तो माझा मूळचा स्वभाव आहे की प्रतिकूलतेपासून अनुकूलता, की जिथे जिथे जी जी संधी, प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून पाहायचं. मग पुढचं प्रमोशन मला मिळालं पाण्याचा माठ भरून हे करणं, मग प्रॉम्प्टिंग, मग चहा सांगायला जाणं, असं एक एक प्रमोशन करत नाटकाच्या सगळ्या अंगांना मी हात लावला. मग म्युझिक करणं, लाईट्स करणं, सेट तयार करणं. तर तिथे त्या मुलींची जी मागणी आली, तर त्या मुलींचं फक्त अभिवाचनाचा प्रसंग बसवण्यापेक्षा त्यांना घेऊन एकांकिका बसवावी असं मी ठरवलं. आणि तिसऱ्या दिवशी मी मुलांच्या शाळेमध्ये तो कार्यक्रम केला. तिथली मुलं म्हणाले की आमचं असं काहीतरी बसवा. बघा, दोन्हीकडे की एकच जिद्द होती की आम्हालाही आमची कला लोकांपुढे सादर करायची. 1997 चालू होतं, पुण्याच्या महापौरांनी राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा जाहीर केली होती स्वातंत्र्य या विषयाची, खुली राज्य पातळीवरची. मग जर ह्या मुलांना घेऊन आपण नाटक एकांकिका करतोय तर आपण स्पर्धेला उतरूयात बर असा विचार मनात आला. शाळांशी बोललो, त्यांनाही ती कल्पना आवडली. त्या दोन्ही एकाच संस्थेच्या शाळा असल्यामुळे ते मुलामुलींना एकत्र घेऊन नाटक करायचं ठरलं. ओके. आणि प्रतिकूलता सुरू झाली. किती प्रकारच्या प्रतिकूलता आल्या असतील ह्याचे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आम्ही एंट्री दिली, स्पर्धेच्या संयोजकांनी हा अंधांचं वेगळं नाटक पहिल्यांदाच होतं आहे म्हणून स्पर्धेची सुरुवातच ह्या एकांकिकेने ठेवली. म्हणजे आमचे तालमीचे दिवस कमी झाले आणि आम्ही तर ठरवलं होतं की अंधांचं नाटक करतो आहे म्हणून कुठल्याही सवलती मागायच्या नाही. ही भूमिका स्पष्ट होती झाली, आम्ही स्वीकारलं सुरुवात आमच्या एकांकिकेपासून. एकीकडे तो आनंद होता, सन्मान होता, आणि एकीकडे अरे तालमीला दिवस कमी आहेत हे होतं. स्पर्धेत दिल्यानंतर दुसरी प्रतिकूलता, स्क्रिप्ट एकांकिका पाहिजे ना स्वातंत्र्य ह्या विषयावरची, ती शोधायला सुरुवात केली. तेव्हाही आणि आताही दुर्दैवाने स्वातंत्र्य ह्या विषयावरच्या एकांकिका खूप कमी आहेत. ज्या होत्या त्या बाकीच्या स्पर्धकांनी घेतल्या होत्या. मग आता संहिता कुठून आणायची, त्याची शोधाशोध सुरू झाली. वेगवेगळ्या लेखकांना भेटलो पुण्यामध्ये की मला ह्या विषयावर, सगळीकडून नकार दोन गोष्टींकरता. एक तर तुम्ही कोण आणि दुसरं कोण काम करतंय, नावाजलेले कोणी आहेत का? कोणीच नाही. कोणीच नाही. अंध? अरे वेडा आहेस का? असं तोंडावर बोललेले आहेत मला. वेडा आहेस? अंध मुलांना घेऊन नाटक करतोय? तुमचा तो प्रयोग फसला तर आमचं नाव खराब होईल म्हणून लेखकांनी नाही नाही सांगितलं.
तिसरी प्रतिकूलता निर्माण झाली की हे शोधाशोध चालू असताना दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांचे फोन आले आणि म्हणाले इथे खूप मुलं नाटकात काम करायचं म्हणत आहेत, सगळ्यांना कळलं ना नाटक बसवत आहेत. तर मी त्यांना बोलून घेतलं गेलो की ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांची नावं लिहून घ्या, त्यांना घेऊन आपण नाटक करू. दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसवर यादी आली दोन्ही शाळातून मिळून, 88 जणांची यादी होती. 88 विद्यार्थ्यांना नाटकात काम करायचं होतं एकांकिकेत. आणि मी तर शब्द देऊन बसलो होतो. आणि ही मंडळी खूप संवेदनशील असतात. म्हणजे मी जर ते नाकारलं असतं तर त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवलं असतं की स्वागत सरांनी आम्हाला फसवलं. म्हणून मग 88 जणांना घेऊन करायचं ठरवलं. म्हणून तो 88 हा आकडा. आम्ही कुठलाही विक्रम करण्याकरता म्हणून ते केलेलं नव्हतं. मग आता संहिता आणायची कुठून? मग म्हणाले की आपल्याकडे विषय आहे, आपल्याकडे कलाकार आहे, तर आपणच लिहूयात, मी काही लेखक नाही आहे. पण आता मागे हटणं शक्य नाही. मग अपवन चौकात गेलो, तिथून स्वातंत्र्य ह्या विषयावरची मिळतील तेवढी 35 पुस्तकं विकत घेतली. 3-4 दिवस बसून ती सगळी पुस्तकं वाचून काढली आणि मग डोळ्यासमोर चित्रकार असल्यामुळे व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली. पूर्ण नाटक व्हिज्युअलाईज केलं, त्याचे छोटे छोटे स्केचेस केले. पडदा उघडल्यापासून पडदा पडलापर्यंत की पहिला प्रसंग काय असेल, पहिल्या विंगीत कोण असेल, कोण कुठून येईल, कुठं उभं राहील, काय सगळं असं. आणि एक दिवस माझी सहकलाकार आणि मैत्रीण निरुपमा जोशी तिच्या घरी गेलो शनिवार पेठेत, 11:00 ते 9:30. मी सांगत होतो आणि ती तिच्या हस्ताक्षरात लिहून घेत होती. असं ते एक टाकी नाटक लिहून झाले. आणि आणखीन एक मोठी अडचण समोर आली की ज्याचा विचार केला नव्हता, तालीम कुठं घ्यायची? 88 लोकांची. एका शाळेतली मुलं दुसऱ्या शाळेत जरी न्यायचे तरी एक बस लागणार होती. बरोबर. शाळांकडे बस नव्हती आणि माझ्याकडे बस करता खर्चायला पैसे नव्हते. बरोबर. शाळांच्या मर्यादा होत्या. आता काय करायचं? परत 2 तास बसलो, संहितेवर विचार केला, म्हणाल नाही आपल्याला तालमी घेता येईल. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, आमच्याकडे तालमीसाठी फक्त 12 दिवस राहिले होते आणि 13व्या दिवशी प्रयोग होता. मी शाळेत सांगितलं आपल्याला थांबायचं नाही आहे, उद्यापासून तालीम सुरू. ते म्हणाले कसं? दुसऱ्या दिवशीपासून पहिले 8 दिवस रोज 10:00 ते 2:00 मी कोरेगाव पार्कच्या मुलांच्या शाळेत जायचो, तिथे मुलांची स्वतंत्र तालीम घ्यायची. मग डेक्कनला माझ्या ऑफिसवर यायचं, डबा खायचा आणि 3 ते 6 कोथरूडला मुलींच्या शाळेत जाऊन मुलींची तालीम घ्यायची. असे 8 दिवस झाले पत्रकारितेत असल्यामुळे हे सगळे प्रश्न लोकांपुढे यायला लागले. आणि आम्हाला बालकल्याण केंद्र जे आहे यशदाच्या गव्हर्नर हाऊसच्या शेजारचं, त्यांचा स्वतःहून फोन आला की हा वेगळा प्रयोग होतो आहे, तुम्ही असं करू नका, आम्ही आमची बस देतो. आणि शेवटचे 4 दिवस आम्ही एकत्र तालीम केली आणि 13व्या दिवशी प्रयोग झाला. त्याची एक झलक पाहूया. कलावंतांनी साकारलेल्या नाट्यकृत्या आपण दाद तर देतोच, पण अंधांनी केलेलं नाटक अधिक कौतुकास्पद ठरतं, कारण ते किती कठीण आहे याचा अनुभव क्षणभर डोळे मिटून तुम्ही आम्ही सगळेच घेऊ शकतो. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचा प्राण. कुठलेही राष्ट्र स्वातंत्र्याशिवाय जगू शकत नाही, जगू शकत नाही. Thank you.
रंगांचा झेंडा. आपला ध्वज केशरी पांढरा व हिरव्या रंगाचा आहे. केशरी रंग त्याग व बलिदान दर्शवितो. पांढरा रंग पावित्र्य व शांतता दर्शवितो. तर हिरवा रंग समृद्धी दर्शवितो. पांढऱ्या रंगावरील निळ्या रंगातील अशोक चक्र गणित गतिमानतेचे प्रतीक आहे. रंग म्हणजे काय हे मला माहित नाही. रंग मी कधी पाहिलेच नाही. पण आज या तिरंगाने मला या तीनच रंगांची नवे तर जीवनातील सर्वच रंगांची आज जाणीव करून दिली. हे तुमचे 88 कलाकार हो. आणि ह्या नाटकाने इतिहास घडवला, केवळ मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाही तर जागतिक रंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे अंध कलाकार नाटकात काम करत होते. आणि तो एक विश्वविक्रम ठरला. त्या स्पर्धेची सगळी पहिली बक्षिसं आम्हाला मिळाली. म्हणजे अंध कलाकारांच्या संघाने खुल्या नाट्यस्पर्धेत भाग घेण्याची ही पहिली वेळ. अंध कलाकारांच्या संघाने खुल्या नाट्यस्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवण्याची ती पहिली आणि एकमेव घटना. परंतु त्याची गिनीजमध्ये जी नोंद झाली ती फार वेगळ्या पद्धतीने झाली, की आम्ही असा हा मोठा विक्रम केला आहे वगैरे आमच्या डोळ्यासमोर नव्हता. का 88 हा आकडा कसा आला मी तुम्हाला सांगितलेलो. ह्या नाटकाची गिनीजमध्ये, हे 1997 नाटक झालं आणि त्याची नोंद गिनीजमध्ये 2000 झाली. आम्ही कुठलेही अर्ज वगैरे केलेला नव्हता. नाही तर गिनीजमध्ये नोंद करण्यासाठी खूप त्याची पद्धत आहे, प्रोसेस आहे, अर्ज आहेत वगैरे. आम्ही काहीही केलेलं नव्हतं. ह्या प्रयोगानंतर ब्रॉडवे थिएटर्स जे आहे अमेरिकेचं, तिथल्या काही दिग्दर्शकांचा माझा ईमेल थ्रू प्रत्यक्ष फोनद्वारे नेहमी संवाद चालायचा ब्रॉडवे सर्कल क्लबच्या दिग्दर्शकांशी. त्यांना मी ह्या प्रयोगाबद्दल बोललो. तर त्यातला फ्लोरिडातला मँटले म्हणून एक दिग्दर्शक होता, तो म्हणाला की ह्या नाटकाची बातमी आम्ही फ्लोरिडामध्ये आणि कॅनडामध्ये CNN पाहिलेली आहे. जे जगभरात हे पोहोचलेलं होतं. आणि 2000 मला गिनीजमधून मंजुषा मिश्रा, त्या साऊथ एशियाचं काम पाहतात, त्यांचं ईमेल आलं की आम्हाला तुमच्या ह्या प्रयोगाबद्दल माहिती कळालेली आहे, तर त्याची माहिती आम्हाला कळवा. मग त्याची CD, त्याचे आलेले पेपरमधले कात्रणं, भारतातल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये, सगळ्या भाषेतल्या वृत्तपत्रांमध्ये या नाटकाबद्दल छापून आलेलं. तू पु ल देशपांडेंचं 3 पैशाचं तमाशा पण बसवलंस. हो. ते किती साली? 2000 या सर्व अंध मुलांना घेऊन. होय. ती मुलं वेगळी होती. तोच आता सांगतोय की त्याच्या तालमी चालू असताना हे ईमेलचं पत्र आलं. त्यांना सगळी माहिती पाठवली आणि 1.5 महिन्यांनी गिनीज बुकचं वर्ड रेकॉर्ड झाल्याचं सर्टिफिकेटच आलं. बरं. त्याच्यासाठी आम्ही काही प्रयत्न केले नाही. 2000 मुंबईतले अंध कलाकार तरुण मला भेटले आणि ते म्हणाले की सर, तुम्ही पुण्यातल्या मुलांचं नाटक बसवलेलं होतं, आमच्या मुंबईतल्या मुलांचं बसवा की आता. बरं. म्हणाले बसवूयात. मग कोण कोण काम करणार आहेत? ती 15-16 मुलं होती. ती म्हणाले आपण निवड करूयात कलाकारांची. ते म्हणाले थांबा, आमच्या आणखीन काही मुलांना नाटकात काम करायचं जी आज येऊ शकली नाहीत. कमला मेहता अंधशाळेमध्ये आम्ही ती मीटिंग घेतली होती. तुम्ही पुढच्या बुधवारी परत मीटिंग घ्या, तेव्हा सगळेजण हजर असतील, तेव्हा तुम्ही कलाकारांची निवड करा. मग एक आठवडा थांबलो. त्या बुधवारी 44 अंध कलाकार आले की आम्हाला नाटकात काम करायचं आहे. हे सगळी तरुण होते. ही मुलं शाळेतली होती, ही कॉलेजला जाणारी नोकरी करणारी अशी मुलं होती. मग मी त्यांनाच विचारली की कोणाचं नाटक करूयात आपण. ते म्हणाले पुलंचं नाटक करायचं. वा. बरं. हां, ही त्यांची सूचना. त्यांची. मग आता 44 कलाकार घेऊन पुलंचं नाटक करायचं, तर एकमेव नाटक होतं 3 पैशाचा तमाशा. आणि मग 3 पैशाचा तमाशा करायचा तर त्यांची परवानगी घ्यायला पाहिजे. मग त्यांची परवानगी घ्यायला गेलो आणि पुलं तेव्हा आजारी असायचे, व्हीलचेअरवरच घरात फिरायचे.
गेलो त्या दिवशी भीतभीतच गेलो होतो की परवानगी देतील की नाही. आधीच्या सगळ्या लेखकांचा अनुभव लक्षात घेता अंध कलाकारांना घेऊन करतो आहे वगैरे. पण त्यांनी स्वातंत्र्याच्या यशोगाथाबद्दल ऐकलं होतं, त्यांनी परवानगी दिली सुनीताबाईंनी. आणि हे मग त्यांना विचारलं की मानधन किती. त्या म्हणाल्या तुम्ही मानधन देणार? मी म्हणालो हो, लेखकाचं मानधन द्यायला पाहिजे. त्या म्हणाल्या तुम्ही पहिले आहात आमच्याकडे की जे आमच्याकडे काही मागायला आला नाही, आम्हाला द्यायला आलात. नाही तर आमच्याकडे सामाजिक काम करणारे लोक येतात, ते मागायलाच येतात. म्हणलं नाही, अंधांचं नाटक बसायचं म्हणून कुठल्याही सवलती आम्ही घेत नाही. किती देणार? आता पुलंच्या नाटकांचं मानधन आपण कसं ठरवणार ना? म्हणलं तुम्ही सांगा. त्या म्हणाले मी 100,000 सांगेल, तुम्ही देणार आहात का नाही, तुम्ही किती देऊ शकता ते सांगा. भीत 2000 साली मी त्यांना म्हणालो की 500 रुपये. हसल्या त्या आणि म्हणाल्या की 501 द्या. आणि त्यांनी नाटकाची परवानगी दिली, पण एक अट घातली की प्रत्येक प्रयोगाच्या आधी आणि प्रयोग झाल्यानंतर मला येऊन भेटायचं. बरं. आणि त्या सगळ्या प्रयोगाचा इतिवृत्तांत कसा झाला, काय झालं, प्रेक्षकांचा प्रतिसाद काय होता, सगळं सांगायचं. आणि तिथे सुनीताबाईंची माझी मैत्री झाली, त्यांना भेटत गेलो आणि मैत्री झाली. एक भाग आहे. 3 पैशाच्या तमाशातला थोडे प्रसंग आपण पाहूयात. हे लाईव्ह संगीत आहे, कुठे रेकॉर्डेड नाही. आन तिसरा पैसा घेतला चालली बाबा. तेव्हा भरजी महाराज आम्हालाही आशीर्वाद द्यावा काय. अरे बाबा, ऑफिसातली काम ऑफिसात देवा ये रेत सर देवा पुढे दक्षिणा ठेव. मग तीर्थ प्रसाद आशीर्वाद सगळं काही नाही. रस्त्यामध्ये MBBS डॉक्टर आहे का की जिम काढून दाखवतोस का तपासा म्हणून. तिथं दवाखान्यात जाशील फी तिथं होशील. मग जिम आम्ही असे रस्त्यात आशीर्वाद देत सुटल्यामुळं आम्हा भटांच्या धंद्याला डिग्निटी राहिली नाही. करस नाही तर मळेगाव करस. कॅप्टन माडीवर आला रे आला की पटकन निघायचं आणि पोलीस चौकीवर जाऊन वर्दी द्यायची. थोडे थोडके नाही, 5,000 रुपये इनाम आहे. 5,000 मिळवले होतेच काय का रात्री तरी 5,000 रुपये. पण मामा मागोर हाच म्हटल्यावर कॅप्टन इथे येतीलच कसे. कोणाचा मामा? या किती प्रयोग केले तुम्ही? याचे आम्ही 18 प्रयोग केले. 18 प्रयोग केले. पुणे, मुंबई, नगर, नाशिक अशा ठिकाणी. आणि आमचे प्रयोग बंद पडले ते आमच्या एका कलाकारामुळे. त्याला मुंबई सोडून गावी जावं लागलं. तो आला आणि म्हणाला सर मला गावाकडे जावं लागत आहे. म्हणालो का रे? चुलते वारलेत, गावाकडे शेती बघायला कोणी नाही, पूर्ण अंध. तो माटुंग्याच्या रेल्वे स्टेशनवर रुमाल विकायचा. बरं. आणि त्याचा तो आवाज असा नाना पटेकरांचा जसा आवाज आहे ना तसा त्याचा आवाज, म्हणून त्याला मी नाटकात आणलं होतं. आणि सातवीत त्यांनी शाळा सोडलेली होती, ही सगळी कॉलेजमधली मुलं होती बरोबर काम करणारी. तो एक दिवस म्हणाला सर मला लाज वाटते, ही सगळी शिकलेली आणि मी असा. म्हणलं तू शिक, मला शिकता येईल हो. मग आम्ही त्याला
रात्र शाळेत प्रवेश मिळून दिला. त्या मुलांनी 10वीची परीक्षा दिली, 56% मार्क मिळवले आणि तो गावाकडे शेती करायला गेला. किती शेती तो सांभाळतोय, 32 एकर बागायती तो सांभाळतोय. आज होय 32 एकर. वर्षभर आणि त्याचा फोन आला मला म्हणे सर या गावाकडे दूध दुपतं खूप आहे. म्हणलं का अरे म्हशी घेतल्यात म्हणे आता तू दुधाचाही धंदा करतो. त्याच्यानंतर त्यांनी फिजिओथेरपी शिकला तो त्याच्यामुळं नाटक मात्र ते नाटक थांबलं. पण आता ती सगळी मुलं म्हणतायत की आपण परत करूयात ते. पण ब्रेलमध्ये नियतकालिक सुरू करावं असं का वाटलं मग? ब्रेलचा प्रवास सुरू झाला 1997 स्वातंत्र्याच्या यशोगाथामुळे. त्याचं संहिता ब्रेलमध्ये केली आणि त्या संपूर्ण प्रवासामध्ये त्याचे आम्ही जवळ 26 प्रयोग केले. त्यासाठी तुम्ही आधी ब्रेल शिकलात? हो त्याच काळात ब्रेल शिकलो. आणि ही मुलं शाळेतली मुलं मला म्हणायला लागले की सर आम्हाला ब्रेलमध्ये फार काही वाचायला मिळत नाही. शाळेतल्या शैक्षणिक पुस्तकांशिवाय ब्रेलमध्ये फारसं उपलब्ध नव्हतं. तर तुम्ही आमच्यासाठी नाटक केलं ना तसं तुम्ही आमच्यासाठी ब्रेलमध्ये काहीतरी सुरू करा. म्हणून मग त्यांच्यासाठी म्हणून 1998 स्पर्शगंध हा ब्रेल लिपीतला पहिला दिवाळी अंक आपण प्रकाशित केला. म्हणजे दिवाळी अंकांची एवढी मोठी परंपरा होती तोपर्यंत एकही दिवाळी अंक ब्रेलमध्ये निघाला नव्हता. तो 1998 आपण सुरू केला. 4 वर्ष त्याचे अंक काढले. 2000 साली भाई गेले त्याचा तो पु ल देशपांडे विशेषांक हा शेवटचा अंक काढला. आणि त्यातली त्यातल्या साहित्याची निवड सुनीताबाईंनी आणि मी मिळून केली होती. तेव्हा सगळीकडून मागणी अशी येत गेली की वर्षातनं एक दिवाळी अंक वाचून आमचं समाधान होत नाही, तुम्ही काहीतरी नियमित सुरू करा. मग नियमित सुरू करायचं तर स्वतःचं ब्रेल मशीन पाहिजे होतं. त्याच्यासाठी तेव्हा जवळजवळ 4 लाख रुपये लागणार होते. ते पैसे जमवायला, बचत करायला, काटकसर करायला सुरुवात केली. आणि 2000 ते 2007 एवढी वर्ष मला लागली की 4 लाख रुपये स्वतःचे उभे करण्यासाठी. बरं. आणि त्यातून मी ब्रेल मशीन घेतलं आणि स्पर्शगंध 15 फेब्रुवारी 2008 स्पर्शगंध हे भारतातलं पहिलं रजिस्टर्ड पाक्षिक वृत्तपत्र आपण सुरू केलं. ते महिन्यातनं 2 अंक त्याचे महाराष्ट्राला अथवा 31 जिल्ह्यांमध्ये जातात. स्पर्शज्ञानबद्दल तुम्ही गुगल सर्च केलं स्पर्शज्ञान किंवा स्वागत थोरात तर खूप जगभरातल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये म्हणजे कॅनडातल्या टोरांटो स्टारपासून गार्डियन चीनी जपानी भाषांमध्ये सुद्धा स्पर्शज्ञानबद्दल छापून आलेलं आहे. आत्ता सध्या किती नियतकालिक निघत आहेत? रजिस्टर ही दोनच. रजिस्टर दोन. एक स्पर्शज्ञान हे मराठीमधलं. तर हे ही प्रसिद्धी वाढत गेल्यानंतर संपूर्ण भारतामधून अशी मागणी आली की आमच्याकरता हिंदीमध्ये का नाही काढत तुम्ही, ते मराठीतलं बंद करा, हिंदीत सुरू करा. मी म्हणालो नाही मी हिंदी सुरू करेल पण मी मराठीतलं बंद नाही करणार. म्हणून हिंदी चालू झालं. हां तर हिंदी चालू करायचं तर परत नवीन मशीन लागणार होतं ब्रेल मशीन. त्याच्याकरता लागणारा पैसा कुठून आणायचा हा प्रश्न होता. अनायसे 2011 साली मला CNN IBN आणि रिलायन्स फाउंडेशनचा रिअल हिरोज पुरस्कार जाहीर झाला. आणि त्या पुरस्काराला त्या समारंभाला जाईपर्यंत तो समारंभ चालू झाला तरी मला त्या पुरस्काराचं स्वरूप माहिती नव्हतं. माझ्या आधी गोव्यातल्या एका अवैध खाणीविरुद्ध लढणाऱ्या तरुणाला पुरस्कार दिला होता. तो पुरस्कार घेऊन आला आणि म्हणाला स्वागतजी आपको पता है ये पुरस्कार क्या है? म्हणलं क्या है ये? ती बाहुली नाही नाही इसके साथ चेक भी दिया आहे. मग आम्ही पाकिटातनं चेक असा उघडून पाहिला. तिथेच 3,46,000 रक्कम होती. 5 लाखाचा पुरस्कार, TDS जाऊन 3,46,000. आणि डोक्यामध्ये लगेच हिंदी सुरू करायचं. तिथेच विचार झाला आणि ठरलं हिंदी सुरू करायचं. माझं नाव पुकारलं, माझ्यावरची ती फिल्म दाखवली. उस्ताद अमजद अली खानांच्या हस्ते पुरस्कार दिला. त्यांनी तो पुरस्कार दिला राजदीप सरदेसाई इकडे, नीता अंबानी इकडे आणि फक्त बाहुली माझ्या हातात. अरे पाकिट नाही आहे की म्हणजे इतका मी त्या ह्याच्यामध्ये हे होतं की. आणि तितक्यात नीता अंबानी पुढे आल्या आणि त्यांनी ते पाकिटच चेकचं पाकिट हातात दिलं. हां की आता आपलं
पुढचं काम सुरू होणार. मग राजदीप सरदेसाई म्हणाले बोला, मी तिथेच त्यांच्याच कार्यक्रमात जाहीर करून टाकलं. असंच होतं, मला प्रश्न होता पैशांचा, या पैशातनं मी मशीन घेतोय आणि हिंदी सुरू करतोय. बर, मला एक गोष्ट सांग, सगळा जर हा प्रवास बघितला ना, तर आता तुझं ते मिशन बनलं. हो. हां, म्हणजे बघा, आधी इंटिरियर डिझायनिंग झालं, हां, मग त्याच्यानंतर नाटक, चित्रकार तर तू आहेसच, तू व्हिज्युअलाइजच सगळं करतोस. ते व्हिज्युअलाइज करता करता हे अंधत्व, दृष्टीहीनता आली, ते आता हळूहळू तुझं मिशन झालं. हे सगळं करत असताना, जे सगळ्यांसाठी काम करत असताना, वैयक्तिक आयुष्यातली जुळवाजुळव काय? मी सातवीत असल्यापासून पैशाचं मला महत्त्व आहे. सातवीत असल्यापासून मी माझ्या खर्चाने माझं सगळं केलेलं आहे, त्यामुळे समाजसेवा आणि हे खूप मोठी मोठी वाक्य आहेत, परंतु दुपारच्या 12 जेवणाची वेळ आपली आपल्याला करावी लागते हे भान होतं. की सुनीताबाईंकडे एकदा बसलेले असताना सुनीताबाई म्हणाल्या की तुम्ही फार मोठं सामाजिक काम करताय, तर मी चुकून बोलून गेलो, नाही हो, सामाजिक वगैरे नाही, हा माझा आनंद आहे, मला त्यातनं आनंद मिळतो म्हणून मी करतो. तर भाई पटकन बोलले, समाज किंवा सामाजिक बांधिलकी म्हणजे काय? त्यांनी अतिशय सोपी व्याख्या सांगितली. सामाजिक बांधिलकी म्हणजे काय? जे आपल्याकडे आहे ते ज्याच्याकडे नाही त्याला ते कसं मिळेल ह्याची संवेदना जरी तुमची जागृत झाली ना, तर ती सामाजिक बांधिलकी आहे. बरोबर. की मग तू अजूनही इंटिरियर करतोस? आता ती कामं कमी केले, कारण तो कार्यक्रम झाल्यानंतर हिंदीची मी जी घोषणा केली, तो कार्यक्रम संपला, डिनर होतं आणि माझ्या खांद्यावर एक हात पडला. मी पाहिलं तर मुकेश अंबानी होते, ते म्हणाले आप सुचित नंदा के कॉन्टॅक्ट मे रहिए. मी त्यांनाच विचारले सुचित नंदा कोण आहे, मग त्यांनी त्या सुचित नंदांना हाक मारली, आमची ओळख करून दिली. त्यांनी मला त्यांचं कार्ड दिलं, त्याच्यावर लिहिलं होतं ॲडवायझर टू चेअरपर्सन ऑफ रिलायन्स फाउंडेशन, म्हणजे नीता अंबानींचे ते ॲडवायझर काय करायचं. आणि दुसऱ्या दिवशीपासून 2 त्यांचे SMS फॉरवर्ड आहेत, असं सगळं सुरू, पुढे काही होत नव्हतं. मग एक दिवस त्यांनी मला सांगितलं की पुढच्या आठवड्यात मीटिंग आहे, तुम्ही मीटिंगला या. तोपर्यंत मी ह्या पैशातनं नवीन मशीन घेतलं होतं आणि हिंदीची रजिस्ट्रेशनची तयारी सुरू केली होती. मीटिंगला गेलो आम्ही, नीता अंबानी, त्यांचे 5 सल्लागार आणि मी 7वा, असे आम्ही 7 त्या ह्याच्यामध्ये होतो. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की आपका हिंदी का क्या हुआ. मी त्यांना सांगितलं हिंदी मी मशीन आणलेलं आहे आणि मी आता हिंदी सुरू करतो. आप थोडा रुकेंगे? मी म्हणालो क्यू, कारण मला घाई झाली होती ती सुरू करायची. त्या म्हणाल्या की तुम्ही मराठी काढलं, मराठी चालवताय नेटाने, पण हिंदीचा आवाका खूप मोठा आहे, तर क्यू ना हम मिलके करे, आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतो, तुमचे एडिटोरियल राईट स्टेज राहतील का नाही तुमचं ब्रेन चाइल्ड आहे, आणि रिलायन्स फाउंडेशनचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट राहील. मी म्हणालो डन. आणि रिलायन्स दृष्टी हे 2012 आजपर्यंत सुरू केलेलं आहे आणि ते जगातलं सगळ्यात जास्त छापलं जाणारं आणि वाचलं जाणारं ब्रेल पाक्षिक आहे, कारण ते सगळ्यांना मोफत दिलं जातं. आणि त्याचं ते मला तगडं मानधन देतात, तगडं. त्यामुळे माझा तो प्रश्न मिटलेला आहे आणि मी पूर्ण वेळ आता ह्या कामासाठी वाहून घेतलेला आहे. तुझा जो सगळ्यात विलक्षण प्रवास आहे, जे कुठून कुठे सुरू झालाय आणि आता कुठे आलाय, पुढचे प्लॅन्स काय आहेत? माझी एक फार मोठी इच्छा आहे ह्या ब्रेलच्या क्षेत्रातली. 2 एक नाटकातले, म्हणजे आत्तापर्यंत 4 नाटकं मी अंधांबरोबर केली, की त्याची दखल वृत्तपत्रांनी घेतली पण मराठी रंगभूमीने त्याची दखल घेतलेली नाही, म्हणजे नाट्य परिषदेनेही नाही आणि कुठेही नाही. तर आणि ह्या तरुणांकडून खूप मागणी येते की असं एक नका बसू, अजून बसवा ना, आपण स्पर्धांना उतरू वगैरे. त्यांच्यासाठी ठोस स्वरूपामध्ये एखादी संस्था, शिखर अंध नाट्यभूमीची संस्था, हां वा, ती निर्माण करायची, निर्माण करायची.
तिथे त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना स्पर्धांना पाठवणं वगैरे. आणि दुसरे ब्रेलमध्ये हा ब्रेलचा जर सुरुवात केली 2008 साली, जे स्पर्शज्ञान शाळांमध्ये वाचत होते ती मुलं आता शाळांमधनं बाहेर पडली गेल्या 2-3 वर्षांपासून, आणि त्यांचे फोन सुरू झाले की आम्हाला आता स्पर्शज्ञान वाचायला मिळत नाही. मोठी झाली आता. हां, ती बाहेर पडली ना, त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय. हां, मग त्यांना कुठे वाचायला मिळेल म्हणून ब्रेल लायब्ररीची चळवळ सुरू केली. त्याच्याकरता सावित्री फाउंडेशन, सावी फाउंडेशनचे मदत मिळाली आणि 14 ठिकाणी ब्रेल लायब्ररीच्या सुरू झालेल्या आहेत. ओके, तर जिथे जिथे अंध व्यक्ती आहे तिथपर्यंत ब्रेल पोहोचावं ह्याच्यासाठी हा एक प्रयत्न असणार आहे. आणि दुसरं एक मोठं, मला स्वप्न पाहायला खूप आवडतात आणि ती पूर्ण करायला आवडतात, तर भारतातलं पहिलं ब्रेल दैनिक सुरू करायचं. त्याच्यासाठी मी खूप वेगवेगळ्या संस्थांशी बोलतोय, कॉर्पोरेटशी बोलतो आहे, प्रयत्न चालू आहे. आणि त्याला यश मिळालं तर ठीकच आहे, नाही तर मी माझ्या पुढे 3 वर्षांचं एक अंतिम रेषा ठेवलेली आहे. 3 वर्षांपर्यंत मला कोणाचं सहकार्य मिळालं नाही तर 2017-2020 साली मी स्वतः ब्रेल दैनिक सुरू करणार आहे. वा, क्या बात. पटकन एक रॅपिड फायर. माझ्या दृष्टीनं डोळस असणं म्हणजे सजग संवेदनशील असणं. अंध व्यक्तीकडून मी हे शिकलो की अंध व्यक्तीने मला दृष्टिकोन दिला. मी डोळ्यांवर पहिल्यांदा पट्टी बांधली तेव्हा माझे डोळे उघडले. क्या बात आहे, क्या बात, क्या बात आहे. हे सगळं मी जे केलं करतोय त्याचं 2 ओळींच कडव्यांचं एक गाणं आहे जे माझ्या जीवनाचं सूत्र आहे आणि जे मी चालीत लिहिलेलं आहे. आणि आपण ऐकूया. हां, जीवनाच्या वाटेवरी सुख पेरित जावे, कोणीतरी कोणासाठी नित्य गीत गावे, त्या गीतांच्या बोलांनी आयुष्य हे फुलावे, कोणीतरी कोणासाठी मुक्त हास्य गुंफावे. तरी